मुसळधार पावसानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. अजूनही पावसाळी वातावरण आहे, त्याचा परिणाम दीपावली सणाच्या खरेदीवर झाल्याचं दिसून येत असून दीपावलीच्या पूर्वसंध्येवर उंब्रज बाजारपेठेत दरवर्षीप्रमाणे होणारी गर्दी यावेळी कमालीची घटल्याचं जाणून आलं. तसेच खरेदीवर व व्यावसायिक यांच्यामध्ये निरुत्साह असल्याचं जाणून येत आहे. शनिवारी दिवाळीच्या आदल्या दिवशी बाजारपेठेत तुरळक गर्दी होती. याचा फटका व्यावसायिकांना बसला असून यावर्षी मोठे नुकसान झाल्याच्या प्रतिक्रिया व्यावसायिकांच्या आहेत. तसेच पावसाळी वातावरणामुळे मुलांच्या आनंदावरही विरजण पडलं आहे. यावर्षी मुलांना किल्ले बांधता आलेले नाहीत, परिणामी बाजारपेठेतून सैनिकांची विक्री झालेली नाही, त्यामुळे फटाके सैनिक विक्री करणाऱ्या व्यावसायिक अडचणीत आला आहे. पावसाने चिखल होत असल्याने त्याचा परिणाम रांगोळी खरेदीवर झाल्याचं जाणवतंय. आम्ही दरवर्षी फटाक्याचे स्टॉल लावत असतो, यंदा पावसाळ्यामुळे खूप आमचं आर्थिक नुकसान झालेलं आहे. फटाक्यावरती 50% गिरायकावरती परिणाम झालेला आहे. त्यात शेतकऱ्यांचा सोयाबीनचं नुकसान झाल्यामुळे त्यात विक्री झालेली नाही त्यांची, त्यामुळे आर्थिक संकटात आम्ही सापडलेलो आहे. बाजाराची आर्थिक मंदी पावसाळ्यामुळे खूप स्थगित झालेली आहे.